यानंतर सरांशी अत्यंत जवळीक असा जे संबंध होता, मी मगाशी म्हणालो की ते मानसपत्रच होते, त्या मानसपत्रापैकी एक प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर कालच गेलेत आणि आज श्रद्धांजली व्हायची आहे. एखादा माणूस जीवनाकडे कसा पाहतो आणि जीवन दुसऱ्यांना कसा आकलून देतो, दुसऱ्यांना कसा समृद्ध करतो, आपली श्रीमंती दुसऱ्यांच्या झोळीमध्ये कशा पद्धतीने टाकतो, हे सरांच्याकडून आम्ही 13 वर्ष अनुभवत आहोत. सर माणूस वेडे होते, सर गोष्टी वेल्हाळ होते, ममत्व आणि आपुलकी प्रत्येकाच्या विषयी त्यांच्या मनात होती. त्यांच्या घरात जी स्वयंपाकी होती ती 1993 पासून आजही तीच आहे. नागूबाई त्यांच्या घरात धुनी भांडी करणारी जाहिराबाई 1993 पासून तीच आहे. नातं काय असेल हे यावरून आपल्याला कळावं. सर मला वाटतं केवळ साहित्याचे अभ्यासक नव्हते, ते मानवी जीवनाचं आणि मानवी संस्कृतीचे चिंतन करणारे आंतरविद्याशाखीय विद्वान होते. सरांची समीक्षा ही केवळ कथा उलगडून दाखवणारी नव्हती, ती त्या पाठीमागच्या सिद्धांताला उपपत्तींना असं सहज पद्धतीने वाचकांच्या समोर सर ठेवायचे आणि मूलग्राही पद्धतीने ते सांगून बाजूला होत असत. या ही गोष्ट मी मांडलेली आहे अशा अहममयकीने कुठलीही गोष्ट सरांनी केली नाही. सतत याही वयात सर आत्ता नवीन काय चाललेलं आहे, नवीन मुलं काय लिहित आहेत, त्यांची चिंतनाची दिशा काय आहे, ते नवीन काय लिहित आहेत याची अत्यंत सजगतेने ते चौकशी करत असेल. संतोष, रणधीर, मी आम्ही नेहमी भेटायचो आणि नवीन पुस्तक त्यात काय आहे, नवीन विषय काय आहे, आजचा ट्रेंड काय आहे, समीक्षा कशा पद्धतीने चाललेली आहे, पण प्रतिकूल मते सहसा प्रकट करत नसत. लोकांना वाटायचं हे प्रतिकूल आहे किंवा टिप्पणी करत आहेत किंवा तुसडेपणाने ते बोलतायत, हा त्यांच्या विचारातला भाग नव्हता. उत्तम परफेक्शन असावं हा त्या पाठीमागचा एक त्यांचा कळवळ्याचा दृष्टिकोन होता. इतरांना वाटायचं सर तुसडेपणाने, पण हा तुसडेपणा नव्हता. किती विषयांच्या विषयी त्यांना जागृती असावी, किती विषयांच्या विषयी त्यांना आस्था असावी. अन्नापासून ते चामड्यापर्यंतच्या अनेक विषयावर, गाण्यापासून ते सुरापर्यंत, लईपर्यंत, आंतरलईपर्यंत प्रत्येक गोष्टीशी ते एकतानता सर सामावून घेत असत. शब्दांची व्युत्पत्ती त्यांना फार सुरेख जमायची. संस्कृत अव्वल दर्जाचं होतं, इंग्लिश उत्तम दर्जाचं होतं आणि त्यामुळे मराठीचं चिंतन त्यांचं, मराठी वाङ्मयाचं चिंतन त्यांचं हे निश्चितच अभिजात दर्जाचं होतं. त्यांचं जगणं एखाद्या राजासारखं होतं. 87 वर्षीसुद्धा त्यांच्या हातामध्ये काठी आली नाही किंवा कुठल्याही शब्दाचं विस्मरण झालं म्हणून ते अडले नाहीत. एवढं आयुष्य जगल्यानंतर कोणालाही त्याचं बोलावणं येतं आणि सर केवळ आठवड्याभराच्या आजारपणात आपल्यासमोर असंख्य आठवणी ठेवून तितक्याच एखाद्या राजाप्रमाणे निघून गेले
वठलेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात नव्हता, एक चैतन्याचं झाड होतं, नेहमी आनंद देणारं आणि सुगंध पसरविणारं. एखाद्या पक्व फळाप्रमाणे सर जगले आणि देठापासून त्याच निरासक्तीने अलगद वेगळे झाले. आज आता सरांचं संस्मरण आमच्या शेजा आमच्या समवेत आहे. दत्ताकाका, संतोष, रणधीर, आत्ता बोललेला नवीन मुलगा दत्ता, आम्ही सरांच्याकडे जमायचो. अर्थात चव्हाण सर असायचे, लोणीकर सर असायचे, 2-2.5-3-3 तासांची ही मैफल असायची. यामध्ये अनेक विषय सहज यायचे, अधूनमधून बदनोरे सरसुद्धा असायचे. किती विषयांचं विवेचन! बरं, कोणी काही मत मांडलं की नाही हे असं नाही असं कधीही म्हणत नसत, त्याला पुस्ती जोडायचे आणि त्याला बोलतं करत असत. एखाद्या विषयाला पुढे नेणे, चर्चा घडवणे, हे त्यांच्या स्वभावातला एक महत्त्वाचा भाग होता. सर आपल्यात नाही आहेत असं मी म्हणू शकत नाही, सर आपल्या समवेत आहेत, आमच्या समवेत आहेत. आत्ता मला असं वाटतं आहे की सरांच्या छोट्याशा हॉलमध्ये बसलो आहोत आम्ही आणि आमची वेगवेगळ्या विषयावर चर्चा चालू आहे. माईला म्हणतायत, माई, राजशेखरला तुझा चहा आवडतो. कदाचित हे शब्द कानावर येणार नाहीत, पण सर आपल्या घराला मुदिता असं नाव देतात. विदेही आनंद त्यामध्ये असतो, सर दत्तकाकांनी आज लोकमतमध्ये लिहिलेलं आहे. या सर्वांच्या पलीकडे गेल्यानंतर जो एक प्रशांत शांतीचा आनंद असतो, तो आनंद, ती प्रशांत शांती सर अनुभवत आहेत. कदाचित सर आमच्याशी बोलत असतील, पण जिथे असतील तिथून नेहमीच त्या सर्वांना साथ घालत असतील. मी अधिक बोलू शकत नाही. धन्यवाद.